यानंतरची बातमी आहे रायगडमधील राजकारणाची. रायगडमध्ये आता कुणाची होणार सरशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण एक्झिट पोलनुसार सुनील तटकरे की अनंत गीते कोण बाजी मारणार यावरती आता चर्चा मात्र आता रायगडच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली आहे. मतदानाउत्तर चाचणीनंतर रायगडमध्ये कुणाला संधी मिळू शकते याबाबत आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि या सगळ्या संदर्भात आता जय महाराष्ट्राची चर्चा केलेली आहे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी, ती देखील पाहूया. आम्हाला अजिबात पटत नाही. बर, आणि कारण असे आहेत की मराठी सांगितल्याप्रमाणे आम्ही 6 पैकी 5 आमदार तर आम्ही शिवसेनेचे महायुतीचे आहोत आणि त्याच्यामुळे जे आम्ही काम केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरे साहेब निवडून येतील हे आम्हाला गॅरंटी आहे. जी मात्र भरतजी, पालकमंत्री पदाचा जुना वाद आहे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे तुम्ही सर्व आमदार, तुमचं आणि सुनील तटकरे यांचं पूर्वी पटत नव्हतं, मात्र आता पटवून घेताय का? प्रचारात तुम्ही एक दिलानं उतरला होतात का सर्व शिवसेनेचे आमदार? 100% पटवून घेतलेलं आहे. बर, आणि आम्ही चिटफंड काढायच्या पूर्ण ताकदीने उतरलो, काम पण केलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक जण आमच्या मतदारसंघातनं लीड देणार आहोत तटकरे साहेबांना. जी मात्र भरतजी, या ठिकाणी आपण बघितलं रायगडमध्ये एकीकडे शिवसेना फुटलेली आहे, दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडलेली आहे. मात्र शरद पवार यांची सभा रायगडमध्ये पार पडलेली होती आणि राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की याचा फटका सुनील तटकरे यांना बसताना दिसतोय या सभेमुळे. तुम्ही जर सभा पाहिली असाल कुठं झाली, केवढी मोठी झाली आणि किती लोक होती हे जर त्यावेळेला थोडा अंदाज घेतला असता तर म्हणजे हे बोलणं बरोबर तुम्हाला कळलं असतं. जी पण तसं काही नाही आहे आणि ते तुम्हाला 4 तारखेला आम्ही सिद्ध करून दाखवू. बर, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा रायगडमध्ये विशेष लक्ष दिलं होतं. खरं तर 2019 तुम्ही सर्व शिवसेनेसाठी काम केलेलं होतं, त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी रायगडमध्ये काम केलेलं आहे, सोबत शेतकरी कामगार पक्ष सोबत असल्यामुळे एक्झिट पोलने हा अंदाज वर्तवला असा राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तुमचं यावर मत काय? शेतकरी कामगार पक्ष असो नाही तर आणि कोणी असो, बर, जे त्यांनी त्यांचं काम केलं आम्ही आमचं काम केलेलं आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी 4 तारखेला तुम्हाला दुपारी 11-12 दरम्यान चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतंय. त्यामुळे तशी काय काळजी करायचं कारण वाटत नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तटकरी साहेबांची सीट आम्ही निवडून आणणार एवढी आम्हाला खात्री. तुम्हाला नेमकी कारण काय वाटतात सुनील तटकरे विजयी होतील याची कारण काय वाटतात? प्रचारामध्ये असे कोणते मुद्दे घेतले होते? आपल्याला असं काय कारण वाटतं की तटकरे येऊ शकत नाही आहेत की जेणेकरून जे आपण सांगताय, एक तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यांनी विकास कामं केली त्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यानंतर एकी गाव एकी वाडी एकी वस्ती विकास कामापासून आम्ही वंचित ठेवलेली नाही आहे आणि जर आम्ही 5-5 आमदार असून जर आम्ही जर खासदारकीची सीट निवडून आणू शकलो नाही आहे तर मग आमचं दुर्दैव्य समजतो आम्ही. बर भरतजी, शेवटचा प्रश्न विचारतो. सुनील तटकरे हे भाजपा सोबत गेल्यामुळे रायगडमधील मुस्लिम समाज खास करून नाराज झालेला होता आणि त्यांनी पूर्णपणे त्यांची मत ही मवियाला म्हणजेच अनंत गीते यांच्या पारड्यात दिलेली आहेत असं तिथल्या स्थानिक पत्रकारांचं सुद्धा म्हणणं आहे आणि असं चित्र दिसलं सुद्धा होतं. याचा फटका सुनील तटकरे यांना बसताना दिसतोय का? तुमचं काय विश्लेषण आहे? तेवढं फार आम्हाला दिसत नाही तुम्ही बोलताय ते. त्याचं कारण असं आहे की पहिली तर वोट किती आहेत त्यांचे ते बघा, ते वोट पैकी आम्ही काही पर्सेंटेज घेतलेले आहेत ते तुम्हाला सांगतो आणि आमच्या पेनला अलिबागला फार कमी मुस्लिम समाज आहे त्याच्यामुळे आम्हाला तिकडूनचा जो लीड आहे तोही आम्हाला चांगल्या प्रकारे आहे